Good afternoon, all of you. In today's lecture, we will continue our last problem. So, last problem madhe apla consignee account, that means Mr. Bhavesh account, solve karayacha rahila hota and goods sent on consignment. Okay. So, adhi apan hi account donni complete karun ghevuya and then we will start our new problem. Okay. So भावेश लिमिटेड कडे या आता आपण काय करतो क्रेडिट साइडला कमीशन देन एक्सपेंसेस हे अकाउंट मेंशन करून घेतो. सो बाय कंसाइनमेंट अकाउंट भावेश ने किती एक्सपेंसेस पे केले होते. भावेश गोडाउन ओके 500 पे केले होते एक्सपेंसेस. सो हे 500 पुट अप करून घ्या. ओके आणि भावेशला किती कमीशन मिळालेला आहे ते कमीशन सुद्धा आपण इथे रेकॉर्ड करणार आहोत. सो बाय कंसाइनमेंट जर तुमचं काही कन्फ्युजन होत असेल तर हे 500 रुपीज कशाचे आहेत आणि कमिशन म्हणजे तिथे स्पेसिफिक मेंशन करून ठेवा. 500 हे कशाचे होते इंटू ब्रॅकेट एक्सपेन्सेस आणि आता आपण काय घेणार आहोत तर कमिशन. सो इंटू ब्रॅकेट कमिशन. कमीशन ची अमाउंट किती आहे बघा बरं. कन्साइनमेंट अकाउंट च्या डेबिटला भावेशला पण कमीशन पे केलेला आहे 1125. ओके सो पुट अप करून घ्या. आणि डेबिटला पण काय घेतो टोटल सेल. ओके सो भावेशने टोटल सेल किती केलेला आहे 22500. So to consignment consignment account sale into bracket sale 19 quantity at the rate rupees 250. So apan hi calculate keli hoti amount kiti ahe 22500. राईट. सो आपल्याला माहिती आहे की कन्साइनरच्या बुक मध्ये जेव्हा आपण कन्साइनी अकाउंट ड्रॉ करतो तेव्हा फक्त एवढाच एंट्री होणार आहे डेबिटला एक्सपेन्सेस कमिशन आणि जर काही बिल्स ऑफ एक्सचेंज किंवा सॉरी जर काही ड्राफ्ट वगैरे असेल तर त्याची एंट्री आणि डेबिट साइडला सेल्सची आणि क्रेडिट साइडला ह्या एंट्री. सो आता आपण अकाउंट क्लोज करून घेऊया. सो 500 अँड 1000 सो टोटल करा 22500 बोथ साइड अँड बॅलन्स किती येतोय बघा 22500. सो जो बॅलन्स येईल सो हेडिंग त्या बॅलन्सला 20875. ओके सो दिस इज बाय बँक अकाउंट. सो हा बॅलन्स असेल बँक अकाउंट आपण असे याला हेडिंग देतो. राईट. सो तुम्हाला हे अकाउंट क्लिअर झालं असेल आणि जे न्यूली आपण अकाउंट लर्न करणार होतो जे होतं गुड सेंड ऑन कन्साइनमेंट इथे फक्त काय होणार आहे तर आपण कन्साइनमेंट अकाउंटला जे गुड सेंड केले होते म्हणजे पहिलं ट्रान्झॅक्शन जे घेतो आपण गुड सेंड ऑन कन्साइनमेंट म्हणजे कन्साइनरने कन्साइनमेंट अकाउंटला किती गुड सेंड केलेले आहे 20,000. ही एकच एंट्री आपली कुठे येते गुड सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट. सो पुट अप करून घ्या बरं. बाय कन्साइनमेंट ट्वेंटी थाउजंड कसे 100 × 200 अँड हा जो बॅलन्स आहे अकाउंट क्लोज करायचा 20,000 का कारण हा बॅलन्स आपण कुठे ट्रान्सफर करतो तो ट्रेडिंग अकाउंट म्हणून इथे येईल टू ट्रेडिंग अकाउंट 20,000. ओके सो अकाउंट क्लोज करूया आपण 20,000
बस या अकाउंट ला बाकी काही नसतं, फक्त आपण काय करतो गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट आणि जर काही रिटर्न वगैरे आले असतील तर आपण ते इथे मेंशन करतो, पण आता ह्या प्रॉब्लेम मध्ये रिटर्नची एंट्री नाहीये, सो जस्ट 20,000 गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट आपण क्लोज केलं. सो थोडक्यात मी रिपीट करते, आपण काय काय बघितलं, कन्साइनमेंट अकाउंट कन्साइनर अजय गुड्स सेंड केले होते 20,000 चे, अजयने एक्सपेन्सेस पे केले होते 1,000, कन्साइनीने एक्सपेन्सेस पे केले होते 500, कन्साइनीला आपण कमिशन दिलेलं आहे 5% ऑन टोटल सेल, राईट. देन क्रेडिट साइडला टोटल कन्साइनीने सेल केले होते 22,500 अँड अनसोल्ड गुड्स वरती आपण प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करतो, सो हे प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस 2,100. कन्साइनमेंट अकाउंट आपण क्लोज केल्यानंतर कन्साइनमेंटचा प्रॉफिट दिसेल 1,975. सो सेकंड अकाउंट आपण ड्रॉ केलं, भावेश कन्साइनीज अकाउंट. कन्साइनमेंट अकाउंटचे सेकंड इफेक्ट एक्सपेन्सेसचा आणि कमिशनचा जो क्रेडिट साईडला दिसेल आणि डेबिट साईडला दिसणार आहे फक्त टोटल सेल्सचा, राईट. आणि थर्ड अकाउंट आपण ड्रॉ केलं होतं गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट, जिथे फक्त टोटल गुड्स जे काही कन्साइनरने सेंड केले होते ते गुड्स आपण इथे रेकॉर्ड करतो. सो दिस इज गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट. होप सो तुम्हाला प्रॉब्लेम हा क्लिअर झाला असेल. आपण आता काय करूया, नेक्स्ट प्रॉब्लेमला सुरुवात करू. सो नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय आहे, डेल ट्रेडर कमिशन इन्सॉल्वन्सी ऑफ डेटर्स. सो फर्स्ट ऑफ ऑल रीड अवर प्रॉब्लेम केअरफुली अँड देन वी विल स्टार्ट. वी विल हिरो मोटर्स कन्साइन ऑन 1st July 2017 100 बायसिकल टू वास्तू मोटर्स ऑफ कोल्हापूर टू बी सोल्ड ऑन बिहाफ ऑफ हिरोज मोटर. द कॉस्ट ऑफ इच बायसायकल वॉज रुपीज 1,500. सो कन्साइनरने किती सेंड केलेले आहेत गुड्स, 100 बायसायकल सेंड केलेले आहेत ऍट द रेट रुपीज 1,500 ला. हिरो मोटर्स इनकम्स म्हणजे कन्साइनरने एक्सपेन्सेस पे केलेले आहेत 1,000 फ्रेट अँड इन्शुरन्सचे मिळून 1,000. वास्तू मोटर रिसीव द कन्साइनमेंट ऑन 14th July 2017 अँड ऍक्सेप्ट अ 3-month बिल ड्रॉ अपॉन बाय हिरो मोटर्स फॉर रुपीज 50,000. म्हणजे जेव्हा कन्साइनी गुड्स घेऊन गेला त्यावेळी कन्साइनरने कन्साइनीच्या वतीने बिल ड्रॉ केलं आणि ते बिल किती अमाऊंटचं आहे तर 50,000 अमाऊंटचं बिल आहे. वास्तू मोटर्स पेड रुपीज 4,000 ऍज अ रेंट अँड 2,500 ऍज अ इन्शुरन्स. ओके, सो इथे काय केलेले आहेत, कन्साइनीने काही एक्सपेन्सेस पे केलेले आहेत जे आहेत रेंट आणि इन्शुरन्सचे. अँड सोल्ड 80 बायसिकल ऍट रुपीज ऍट द रेट रुपीज 2,500. म्हणजे त्यांनी आउट ऑफ 100 मधले 80 बायसिकल काय केलेले आहेत, सेंड केलेले आहेत. सो अनसोल्ड किती राहिले बरं, मग 20, ज्यावरती आपल्याला काय करावं लागतं, स्टॉक व्हॅल्युएशन करावं लागेल, राईट. वास्तू मोटर्स इज एंटायटल टू टोटल कमिशन ऑफ 5% ऑन द सेल इन्क्लुडिंग अ डेल क्रेडर कमिशन ऑफ 1%. म्हणजे याने कन्साइनीने काय केलेली आहे, थोडी रिस्क घेतली आणि गुड्स या सेंड केलेल्या आहेत. दॅट इज वाय हियर दॅट मीन्स कन्साइनर पे ऍडिशनल कमिशन टू द कन्साइनी जे टेल क्रेडर आहे 1%, राईट. वास्तू मोटर सोल्ड 20 बायसिकल ऑन क्रेडिट अँड वॉज नॉट एबल टू रिकवर सेल प्रोसीड ऑफ 5 बायसिकल बिकॉज ऑफ इन्सॉल्वन्सी ऑफ द डेटर्स. म्हणजे 20 बायसिकल त्याने क्रेडिट वरती सेल केले, पण त्यामधले काय झाले, 5 बायसिकलचे जे अमाऊंट आहे तो नाही कलेक्ट करू शकला कारण डेटर्स हा इन्सॉल्वन्सीमुळे. सो आपण सॉल्व्ह करायला घेऊ. सो
in the books of Hero Motors consignment account आधी draw करून घ्या आणि त्याच्यानंतर एक आपल्याला अजून account draw करावा लागेल consignment account. So इथे मी draw करून घेते consignment account. Rupees. Then particular rupees. Okay. म्हणजे consignor account consignor च्या book मध्ये consignee account and काय करावं लागणार आहे consignment account असे दोन account draw करावे लागतील. Okay. सो सॉल्व करायला सुरुवात करूया आपण एक आहे कन्साइनमेंट अकाउंट इथे आता आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपण इन्सॉल्वन्सी जेव्हा अमाउंट रिकवर होत नाही तेव्हा त्याची एंट्री कशी होणार आहे ह्या बेसवरती आपण आजचा प्रॉब्लेम हा लर्न करत आहोत. सो काही डाउट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. कंसाइनीचं नाव काय आहे बघा वास्तू मोटर्स ना वास्तू मोटर्स वास्तू मोटर्स अकाउंट चला वन बाय वन अपन एंट्री स्टार्ट करूया. फर्स्ट गुड सेंड ऑन कंसाइनमेंट. सो कंसाइनर ने टोटल गुड्स किती सेंड केलेले आहे ते पुटअप करून घ्या. टू गुड्स सेंड ऑन कंसाइनमेंट गुड्स कंसाइनमेंट. ओके 1500 into 100 bicycle. So total करून अमाउंट बघा किती येईल. आउटर ला पुट अप करा 1500 into 100 जे सेल केलेले आहे. सो 1,50,000 अमाउंट राइट. देन सेकंड एंट्री आपण काय करतो कन्साइनर ने जे एक्सपेन्सेस पे केलेले आहे ते. सो टू कॅश ऍट बँक इंटू ब्रैकेट एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस कन्साइनर ने कोणते पे केलेले आहेत फ्रेट अँड इन्शुरन्स. सो पुटअप करा फ्रेट फ्रेट अँड इन्शुरन्स. सो अमाउंट किती आहे त्याची 1000. सो कन्साइनर ने 1000 पे केलेले आहे. त्याच्यानंतर कन्साइनी ने सुद्धा काही एक्सपेन्सेस पे केलेले आहेत तेव्हा आपण हेडिंग काय देतो टू कन्साइनीज अकाउंट. दॅट मीन्स आता कन्साइनीचा नेम माहिती आपल्याला वास्तू. सो वास्तू मोटर्स अकाउंट इंटू ब्रॅकेट एक्सपेन्सेस. सो वास्तू ने कोणते एक्सपेन्सेस पे केलेले आहेत रेंट बघा एकदा चेक करा रेंट आहे 4000 अँड इन्शुरन्स आहे 2500. देन त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एंट्री काय करतो कन्साइनीने जे सेल केलेली अमाऊंट आहे ती सेल केलेली अमाऊंट आपण पुटअप करणार. सो बाय वास्तू मोटर्स अकाउंट इंटू ब्रॅकेट सेल्स.
तो सेल वास्तु ने किती सेल केलेला आहे 20 क्रेडिट ने केलेले आहे. टोटल सेल किती केले होते त्याने 80. 80 मधले सुद्धा 20 त्याने क्रेडिट वरती केलेले आहेत, म्हणजे कॅश वरती किती केले त्याचं आधी कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि क्रेडिट वरती किती केले त्याचं कॅल्क्युलेशन. सो कॅश 60 बायसिकल ऍट द रेट रुपीज 2500. ओके सो 2500 टोटल किती येईल बघा 150,000 जे आहे कॅश ने. आणि क्रेडिट ने किती सेल केलेले आहेत मग 20. सो टोटल आउट ऑफ 80 20 केलेले आहेत क्रेडिट ने 2500. त्याची अमाऊंट आली 50,000. राईट. देन टोटल सेल वरती कन्साइनरला आपण काय करतो कमिशन पे करतो. सो कन्साइनरचं हेडिंग द्या वास्तू मोटर्स अकाउंट. पहिल्यांदा आपल्याला वास्तूला काय करायचे रेग्युलर कमिशन पे करायचे आणि त्याच्यानंतर मग डेल क्रेडर कमिशन पे करावं लागेल. सो कमिशन सो रेग्युलर कमिशनचा रेट किती दिलेला आहे डेल क्रेडरचा 1% आहे अँड 5% इन्क्लुडिंग डेल क्रेडर असे ना, म्हणजे 1% जर डेल क्रेडरचं असेल आउट ऑफ 5 मधले तर रेग्युलर कमिशनची अमाऊंट किती आहे 4%. सो टोटल वरती आपल्याला काय करायचं टोटल किती होईल 150 and 50 दॅट मीन्स 2 लाख वरती इंटू 4%. लक्षात येतंय का हेडिंग बघा प्रॉब्लेम मध्ये कसं सेंटेन्स दिलेला आहे. नाहीतर 5% कॅल्क्युलेट करा. वास्तू मोटर्स इज एंटायटल टू टोटल कमिशन ऑफ 5%. राईट. टोटल कमिशन 5% दॅट मीन्स त्याचं बायफर्केशन पुढे दिलेलं आहे टोटल कमिशन ऑफ 5% ऑन सेल इन्क्लुडिंग अ डेल क्रेडर कमिशन 1%. म्हणजे त्यामध्येच 1% हे इन्क्लूड आहे म्हणून आपण इथे 4% 2 लाख वरती आधी कॅल्क्युलेट करू. सो 2 लाख वरती 1% किती येईल बरं 8,000. अँड सेम वास्तू मोटर्स इंटू ब्रॅकेट डेल ट्रेडर कमिशन. टोटल सेल वरती कॅल्क्युलेट करायचं आहे 2 लाख इंटू 1%. सो 2 लाख इंटू 1% म्हणजे किती येतील अमाऊंट 2000. राईट. सो आपण क्रेडिटला काय करणार मग अनसोल्ड स्टॉक वरती आपल्याला कॅल्क्युलेशन हे करावं लागेल. सो बाय कन्साइनमेंट स्टॉक अनसोल्ड गुड्स अनसोल्ड किती राहिले मग 20 होते आउट ऑफ 100 मधले इनटू गुड्स टोटल सेंड किती केले होते कन्साइनीने कोणत्या रेटने 1500. राईट. सो त्याची अमाऊंट किती येईल इनर मध्ये मेन्शन केला तरी चालेल.
प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस प्रपोर्शनेट एक्सपेन्सेस आता फक्त कन्साइनर चे येणार आहे कारण कन्साइनीचे जे एक्सपेन्सेस आहेत सो हे नॉन रिकरिंग आहेत अँड दीज एक्सपेन्सेस आर नॉट इन्क्लुडिंग फॉर स्टॉक व्हॅल्युएशन म्हणून काय येईल बघा कॅल्क्युलेशन वन थाउजंड त्याने काय केले होते एक्सपेन्सेस पे केले होते इंटू अनसोल्ड किती आहे 20 डिवाइडेड बाय 100 सो अमाउंट किती येईल बघा 200 अमाउंट येईल सो आउटरला अमाउंट किती आता 30,400 सो आउटरला अमाउंट येईल 30,000 क्लियर सो इट्स व्हेरी सिंपल थिंग यामध्ये काही हार्ड नव्हतं अकाउंट क्लोज करा एंड देन फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस सो टोटल येईल क्रेडिट साइड 2,30,000 ये बोथ साइडला मेंशन करा 2,30,000 and find out profit consignment accounts of profit is 62,700 so heading the to profit and loss to profit and loss okay so हा आला तुमचा कन्साइनमेंटचा प्रॉफिट आणि त्याच्यानंतर आपल्याला अकाउंट दुसरा ड्रॉ करायचा आहे इट्स व्हेरी शॉर्ट अँड सिंपल कन्साइनी अकाउंट जिथे आपण काय करतो डेबिट साइडचे आयटम क्रेडिटला घेतो क्रेडिटचे डेबिटला घेतो जे एक्सपेन्सेस कमिशन बँक ओव्हरड्राफ्ट सॉरी बिल्स जे काही ड्रॉ केलेलं आहे हे क्रेडिटला आणि डेबिटला जस्ट सेलिंग वन बाय वन फटाफट पुटअप करा अँड अकाउंट क्लोज करा सो फर्स्ट येईल बाय कन्साइनमेंट अकाउंट एक्सपेन्सेस ओके कन्साइनमेंट ने टोटल एक्सपेन्सेस किती टोटलच डिरेक्टली घ्या 6,500 जे असणार आहेत रेंट आणि इन्शुरन्स ओके बाय कमिशन आधी रेग्युलर कमिशन घ्या नंतर ट्रेल क्रेडिट कमिशन सो रेग्युलर कमिशन किती होतं 8,000 जे होतं 4% अँड बाय ब्रॅकेट डेल क्रेडर कमिशन हे किती होतं 2,000 सो 2,000 डेल क्रेडर कमिशन देन जे बिल्स रिसीव केलं होतं कन्साइनीने बिल्स रिसिवेबल ऍडव्हान्स जे किती होतं बिल्स रिसिवेबल 50,000 झालं आणि त्याच्यानंतर कन्साइनमेंट वस्तूच्या डेबिटला काय येणार आहे टोटल सेल सो टू कन्साइनमेंट अकाउंट इंटू ब्रॅकेट सेल कॅश
कैश 1,50,000 एंड क्रेडिट होते 50,000। एंड क्लोज अकाउंट टोटल करा 2 लाख ला क्लोज होईल, डेबिट जास्त आहे एंड बैलेंस जो असेल त्याला हेडिंग काय देणार आपण बाय बैंक बाय अकाउंट। सो बैलेंस किती येईल बघा एंड पुट अप हियर 1,33,500। ओके सो एकदा क्रॉस चेक करा। थँक्यू। जर काही डाउट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारलं तरी चालेल।